नमस्कार, कृषी प्रधान टीममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत युवा स्वाभिमान तसेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचा समर्पित उमेदवार नवनीत राणा आहे. भाभीजी, आपलं कृषी प्रधान टीममध्ये स्वागत. काय वाटते, 2014 आपण 3.5 लाख मतं घेतले होते, काय वाटते 2019 किती मतांनी आपण विजय प्राप्त करा? किती मतांनी आपला विजय होईल हे ते आता जे मतदार आहे ते ठरवीन. पण हे नक्की आहे की यावेळीस मतदार जे आमचे अमरावती जिल्ह्याचे मतदान करणार आहे त्यांची मानसिकता पाहून असं वाटते की जे गेल्या 10 वर्षापासून जे खासदार आमचे इकडचे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे स्थानिक नाही आहे. सगळ्यात मोठा जोर जर आपण देऊ शकलो तर स्थानिक हा सगळ्यात मोठा मुद्दा यावेळीस राहणार आहे. आणि 10 वर्षाच्यामध्ये त्यांनी काय कामं केले ते डोळ्यासमोर ठेवून यावेळीस मतदान होणार आहे. तर किती मतांनी आपण विजय होऊ हे तर नक्की आमचे मतदार ठरवून घे. काय वाटते, अमरावतीतल्या जनतेने जर आपल्याला आपल्या बाजूने कौल दिला तर आपल्या स्वप्नातील मतदारसंघ कसा राहील? जर आमचे जिल्ह्याचे मतदारांनी जर मला माझे हातात जर ते दिलं तर नक्की माझं स्वप्नातली जे जिल्हा आहे मी कशी पाहते, एअरपोर्ट व्हावी, एअरपोर्ट इथे लँडिंग टेक ऑफ होईल, जर एअरपोर्ट आला तर इथे उद्योग येईल, जर उद्योग आला तर आमचे शिकलेले सवरलेले जे पोरं आहे त्यांच्या हाती रोजगार भेटेल. दुसरा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचा प्रश्न आहे. चिखलदारा हा सती डॅम झाला पाहिजे, इको टुरिझम झाला पाहिजे, हा स्वप्न माझे डोळ्यात आहे. अंचलपूर हे वेगळा जिल्हा झाला पाहिजे याच्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. आणि प्रत्येक गोष्टी की शेतकरी शेतमजदूर आपण जे म्हणतात की आत्महत्या शेतकरी करत आहे त्याचे मागचा रिझन काय आहे? कारण की फॅमिलीमध्ये एवढे प्रॉब्लेम आर्थिक प्रॉब्लेम असतात म्हणून ते आत्महत्या करतात. आणि म्हणून जर लोकसभामध्ये गेली तर नक्की मी हा प्रश्न तिथे मांडणार आहे की शेतकऱ्यांना आत्महत्या केल्यावर त्यांना मदत ना करताना त्यांचे आधी त्यांचे पोरांचं भविष्य आपण चांगलं कशा करता येईल त्याच्यावर मी काम करणार आहे. आणि त्याच्यासाठी मी तिथे प्रश्न मांडणार आहे. आणि हे सगळे वेगळी जे गोष्टी मी विकासाचे आपल्याला सांगते हे नक्की मी येणार आहे, भविष्यामध्ये करणार आहे. वरिष्ठ पातळीवरून आपल्याला आघाडीचं समर्थन मिळालं आहे, पण स्थानिक आघाडीचे काही आमदार आहेत ते नाराज होते, याबद्दल काय सांगा? काय असतात की वेगळे विचाराचे लोक प्रत्येक पक्षामध्ये असतात. पण आजचे काळाची गरज आहे. जर आघाडीनी मला समर्थन दिलं आहे आदरणीय पवार साहेबांनी, सोनिया गांधीजीनी, राहुल गांधीजीनी, अजितदादा पवार साहेबांनी आणि RPIचे जे राजेंद्र गवई भाऊ आमचे त्यांनी, कवाडे गट ज्याचं समर्थन आपल्याला आहे, हा प्रत्येक पक्षांनी जे आपल्याला समर्थन दिलं आहे हे आपल्यापेक्षा जास्त सिनियर, जास्त ज्ञानी, जास्त सगळी काही गोष्टी यांना माहीत आहे कोणाला समर्थन दिलं पाहिजे आणि कोणाला समर्थन नाही दिलं पाहिजे. आमचा वयही तेवढा नाही आहे जेवढा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. तर त्यांना परत प्रश्न विचारणं म्हणजे आम्ही बेवकूफ त्यांच्या समोर दिसत आहे आणि आम्ही डम दिसणार आहे. म्हणून जे निर्णय पक्षांनी घेतला आहे त्याला मान्य करून सगळे लोकांनी काम केलं पाहिजे. एवढीच विनंती मी लहान कार्यकर्ता असो मोठे नेते असो, कारण की जे सिनियर आहे ते नेहमी सिनियर राहणार आहे आणि जे ज्युनियर आहे ते ज्युनियर राहणार आहे. पण हेही खरं आहे की बच्चा मैदान में उतरेगा तो बच्चा ही चलने की शुरुआत करता है और बच्चा ही बड़ा होता है. उसके लिए अगर बुजुर्गों ने बड़ों ने आशीर्वाद दिया तो बच्चे को बड़ा होने का टाइम और प्यार आशीर्वाद उन्होंने देना चाहिए. अमरावतीतील मतदारांना काय आवाहन करा? माझे अमरावतीचे प्रत्येक मतदारांना फक्त एकच आव्हान आहे आणि ते आव्हान त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर आहे. आणि त्यांनी मला उत्साही केला आहे, त्यांनी मला प्रेरणा दिली आहे की मी या खासदारकीचे मैदानात उतरली पाहिजे. कारण की एक युवा म्हणून ज्या ताकदीने मी काम करू शकते, फिरू शकते, विजन पाहून आणि ते जर विजन पाहिलं, जर माझे व्ह्यू पाहिले आणि मेहनती आणि इमानदारी गेल्या 9 वर्षापासून जे अमरावती जिल्ह्यासाठी मी तडफड करत आहे ते पाहून त्यांनी मला आशीर्वाद द्यावे, त्यांनी मला सपोर्ट करावे, एवढीच विनंती त्यांना करते. कारण की येणारे भविष्य हा नुसतं माझा भविष्य नाही, त्यांचेही पोरांचं भविष्य आहे. ते समजून त्यांनी मला समर्थन करावे, ते समजून मला त्यांनी सपोर्ट करावे, एवढीच विनंती माझी अमरावतीचे प्रत्येक व्यक्तींना. एक लहान घराची सून म्हणून म्हणतात ना, एक चांगली मन आहे, सून कशी असली तरी शेवटी तीच कामात पडत असते. आणि तशीच सून समजून, बहीण समजून, मैत्रीण समजून, मुलगी समजून यावेळी येणारे काळामध्ये आपण सगळे मला आशीर्वाद देत आहे, एवढीच अपेक्षा तुमच्याकडून करते. धन्यवाद. आपण वेळातला वेळ काढून आमच्यासोबत बोलल्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद. तर या होत्या आपल्यासोबत नवनीत कौर राणा,
व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत मुडेसह धीरज मानमोडे, कृषी प्रधान टीव्ही, अमरावती.